नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. संकल्प प्रतिष्ठान गेल्या 4 वर्षापासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रविकार आणि नेत्रव्यंगांवरील शस्त्रक्रिया उपचार अभियान राबवत आहे. सर्व शस्त्रक्रिया औषधे रुग्णांचा प्रवास, जेवण, अल्पोपहार व्यवस्था विनामूल्य 4 वर्षापासून संकल्प प्रतिष्ठान करीत आहेत. या सेवेत भक्ती वेदांत रुग्णालय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग देखील अनमोल आहे. गेल्या 4 वर्षापासून अखंडित सुरू असलेल्या या सेवाव्रताने 10,000 शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. याचे मोठे समाधान सचिन कदम यांच्या संकल्प प्रतिष्ठानला लाभले आहे. अशा प्रकारे रुग्णसेवा करत असताना धावपळ करणारी, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारी, प्रोत्साहन देणारी असंख्य व्यक्तिमत्व सोबत असतात. अशा सर्व सहयोगांचा कृतार्थ भावनेने सन्मान करण्याचा मानस ठेवून संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कदम यांनी खरीचा वाटा कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी तसेच समाजसेवकांना खरीचा वाटा कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. मोठ्या कार्यातील छोटा वाटा म्हणजे खरीचा वाटा. मदत कितीही छोटी असली तरी त्यामागील भावना महत्त्वाची असते. महान कार्य छोट्या सर्वसामान्य माणसांच्या सहकार्याशिवाय तडीस जाऊ शकत नाही. जेव्हा एखादे मोठे कार्य ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होत नाही आणि प्रत्यक्षात त्या कार्यातील सहभाग दिसून येत नसला तरी तिचे अस्तित्व सतत जाणवत असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या कार्याला खरीचा वाटा म्हणणे उचित ठरते, असे सुतोवाच अध्यक्ष सचिन कदम यांनी केले आहे. संकल्प प्रतिष्ठानतर्फे गरीब गरजू नागरिकांची मोफत तपासणी व त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून संकल्प औषध पेढीमार्फत कमी खर्चात औषधे देण्याचे कार्य देवदूताप्रमाणे ठरत असल्याचे वाक्य सोहळ्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले. तर सोहळ्यात कर्तृत्ववान असे समाजसेवक विजय पंडित यांची उपस्थिती लाभली. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक प्रकाश पेनकर, सचिन खेमा, बाळा परब, कल्याण डुंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव पंजाबी आदी पदाधिकाऱ्यांना खारीचा वाटा कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. संकल्प करणे, मी एक टीचर असल्या कारणानं संकल्प करणे हा वाक्प्रचाराला की आम्ही म्हणतो की निश्चय करणे. फक्त निश्चय केलेला नाही आहे संकल्पने, तर निश्चय करून तो तडीस नेलेला आहे. तर त्या संकल्प प्रतिष्ठानाला माझ्या लाखो लाखो शुभेच्छा. आणि शेवटी असंच शेवटपर्यंत त्यांना हे कार्य करण्याचं बळ देव त्यांना द्यावो हीच माझी मनापासून प्रार्थना. धन्यवाद, मला इथे 2 मिनिटं बोलण्याची संधी देते. अच्छा, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयजी पंडित, तुमचे आमदार नरेंद्र पवार साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद मोरे, आत्ता ज्यांची नियुक्ती झाली ते आमचे बाळा परब, संकल्प प्रतिष्ठानचे सचिन कदम आणि जमलेले सगळे बंधू आणि भगिनींना दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. सचिनच्या डोक्यामध्ये 101 नवीन नवीन कल्पना येत असते. संकल्प प्रतिष्ठानतर्फे जे आरोग्य शिबिर प्रत्येक वेळेला कुठे कुठे आयोजित करत असतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले विजयजी पंडित, प्रख्यात उद्योगपती दानशूर असा लौकिक त्यांचा या कल्याण शहरामध्ये आहे, माझे मित्र सहकारी आमदार कार्यसम्राट आमदार नरेंद्रजी पवार, माझे मित्र प्रकाशजी पेनकर, बाळाजी परब, आणि खरोखरच
या रामबाग याचं नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात देशभरात गाजवणारे संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक सचिनजी कदम खूप टाळ्याबंद वाजवूयात त्यांच्या नावाने. खरोखर रामबागेचं नाव जे आहे लौकिकचं आहे, तो त्यांनी विविध अशा प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नोटांचा असून द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा असून द्या, अनेक प्रकारे त्यांनी ज्या योजना आखल्या आणि त्या यशस्वीरित्या त्यांनी पार पाडल्या आणि आपलं खरंच रामबागेचं नाव त्यांनी या महाराष्ट्रभर एक नावलौकिक वाढवलेलं आहे. त्यामुळे संकल्प प्रतिष्ठान हे कल्याण शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा लोकप्रिय असं प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्य केले जातात, पण सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे त्यांचं नेत्रचिकित्सा शिबिर. या नेत्रचिकित्सा शिबिरातर्फे अनेक प्रकारच्या ऑपरेशन जे असतात ना, मोतीबिंदूचे असून द्या, नेत्रविकारावर तर अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारचे रोग असतात त्याच्यावर चिकित्सा त्याचे ऑपरेशन असू द्या, सर्व प्रकारचं ऑपरेशन फ्रीमध्ये अल्पवार त्याचं जाण्या येण्याची व्यवस्था हे संपूर्ण संकल्प प्रतिष्ठानतर्फे मोफत केली जाते. महत्वाचा मुद्दा आहे आनंद हा कृतज्ञ सोहळा ठेवलेला आहे. माझ्या दृष्टीकोनातून हा तर आनंद मिळावा आहे, कारण लोकांच्या दृष्टीमध्ये आनंद निर्माण करण्यासाठी जो आनंद देतो तो आनंद मिळावा असतो, कृतज्ञ मिळावा नाही. आणि आनंद आपण सातत्याने या दृष्टीने लोक असतील ज्यांच्या खरोखरच त्याच्या समस्या असतात अशा लोकांना आनंद देण्याचं काम सातत्याने संकल्प प्रतिष्ठान करत असतं. म्हणून मी सतत सांगतो, मानवतेचे अभंग नाते आम्ही तर आमचे भाग्य विधाते, इमानामा एकत ठावे घाम गावणे काम करावे, जात वेगळी नाही आमची धर्म वेगळा नाही आमचा, मानवतेची सेवा हाच धर्म आमचा, हाच धर्म आमचा, हाच धर्म. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.